नाही. भक्ती वेदांत संस्था भिवंडीची मला भेटायला आली, ते म्हणले की तुम्ही हे भगवद्गीतेचे खंड विकत घ्या आणि तुम्ही वाटा. म्हटलं शासन हे काम करत नाही, जर तुम्हाला हवं असेल तर आम्ही कॉलेजेसची यादी देतो, तुम्ही त्या ठिकाणी नेऊन पोचवा. आणि मग त्यांना ती यादी दिली, तर काही ठिकाणी त्या पोचल्या, काही ठिकाणी पोचल्यानंतर त्यांनी आमच्या सहसंचालकाच्या कार्यालयात नेऊन ती दिली. आता याबाबतची वाटप जे करायचं आहे ते काही शासनामार्फत नाही, मोफत त्यांनी दिलं होतं. त्यांना आम्ही यादी दिली, तुम्ही नेऊन वाटा सांगितलं. त्यातल्या काही पुस्तिका त्यांनी सहसंचालक कार्यालयात दिल्या, तर त्या सहसंचालकाने त्या कार्यालयातनं नेण्यासाठी पाठवलेलं पत्र आहे. त्यामुळे शासन स्वतःहून पैसे खर्च करून काही वाटप करत नाही. क्रमांक एक, असंच उद्या कोणी कुराण आणि बायबलचं म्हटलं तर तेही करू. मुद्दा आहे की आम्ही कॉलेजेसची यादी देऊ, तुम्ही नेऊन त्यातलं वाटप करायला हरकत नाही. कारण सगळ्यांच्या सत्सद विवेकबुद्धीवर माझा विश्वास आहे. ज्याला जे पटेल, जे आवडेल तो स्वीकारेल. त्यामुळे एका बाजूला प्रतिभा स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्यावर बोलायचं आणि एखाद्याने एखादं पुस्तक जर दिलं तर असा गळा काढायचा, ही दुटप्पी भूमिका अतिशय आश्चर्यकारक वाटेल. म्हणून मला विचारायचं आहे, कुराणही चांगलं आहे, बायबलही चांगलं आहे, भगवद्गीताही चांगली आहे, मग भगवद्गीता ही वाईट आहे का? हे काँग्रेस राष्ट्रवादीने जाहीर करावं, समाजवाद्यांनी जाहीर करावं की भगवद्गीता वाईट आहे, त्याचं वाटप या देशात होता कामा नये, ही त्यांनी भूमिका घ्यावी, मग त्याला आम्ही उत्तर देऊ. महाराष्ट्र में काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस और समाजवादी विधायकों के ओर से कुछ कॉलेजेस में भगवद्गीता का जो वितरण हुआ उसको लेकर आक्षेप है. मेरा कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस और समाजवादियों को ये सवाल है, क्या भगवद्गीता खराब है? तो वो कहे कि भगवान श्री कृष्ण झूठे हैं, ये मत बांटो. ये कांग्रेस का मत है क्या? ये राष्ट्रवादी का मत है क्या? ये समाजवादियों का मत है क्या? वो बोले. अब इसमें हकीकत क्या है? तो एक भक्ति वेदांत ट्रस्ट भिवंडी का मुझसे मिलने आया. उन्होंने कहा कि भगवद्गीता के 18 खंड है, वो आप खरीद लो और सरकार बांटे. मैंने इसको मना किया. मैंने कहा ऐसे कोई ग्रंथ हम खरीदेंगे नहीं. अगर आपको बांटना है तो आप कॉलेज में जाइए, आपको कॉलेज की ये सूची लीजिए. तो उनको सूची दी गई, उन्होंने महाविद्यालयों में उसका वितरण किया. कुछ कॉपियाँ उन्होंने हमारे जॉइंट डायरेक्टर के ऑफिस में भेज दी कि आप ये जरा भेज दो. उसके बारे में वो निकला हुआ पत्रक है. मुळात भगवद्गीते में धार्मिक तेढ निर्माण होते हीच त्यांची अक्कल आहे ना, ह्याचं मला अतिशय कीव येते. ज्यांनी भगवद्गीता वाचली नाही ते भगवद्गीतेवर बोलतात, हे या देशाचं दुर्दैव आहे. त्यामुळे पुन्हा मला म्हणायचं आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी म्हणा की भगवद्गीता वाईट आहे, त्याने धार्मिक तेढ निर्माण होते, श्रीकृष्ण खोटं बोलतात, हे काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवाद्यांनी म्हणावं, मग बघू. आणि पुन्हा मी सांगतो, माझ्याकडे कोणी कुराण वाटायची परवानगी मागितली तर मी त्याला यादी देईन, कोणी बायबल मागितली मी त्याला यादी देईन, कोणी पारसी धर्माचं मागितलं मी त्याला यादी देईन. शेवटी ती महाविद्यालयं आहेत, तिथे 18 वरचे विद्यार्थी आहेत. ती एक कॉपी लायब्ररीमध्ये असणार आहे आणि वाचल्यानंतर ते स्वीकारायचं का नाकारायचं हे प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबतीत गळा काढणारे भगवद्गीतेवर एवढा गळा का काढतात? याचा अर्थ त्यांच्या डोक्यात कुठेतरी हे आहे, वाईट हेतू आहे. आणि त्यामुळे शुद्ध हेतूने केलेलं कार्य आहे आणि म्हणून हे शासनाने केलेलं वाटप नाही. 1:21.